तर मी सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, राग धरू नका बरं का आजचा बोलण्याचा माझा. सगळ्या माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहात तुम्ही. 600 रुपयाची साडी आहे तुमची, 6 वार साडी म्हणजे 6 मीटरची साडी 600 रुपयाला बाबा, बरोबर आहे ना? 6 वार साडी 600 रुपयाला. मग मीटर कितीला पडली ती? 100 रुपयाला. मग तुमचा पदर किती मीटरचा आहे? 1 मीटरचा. म्हणजे 100 रुपयाचा पदर आहे. पण तो 100 रुपयाचा पदर जर डोक्यावर असला ना, तर तुमच्या बापाची 1 करोड रुपयाची इज्जत वाढवून जातो फक्त 100 रुपयाचा पदर. कारण डोक्यावर जर पदर असला ना, असे आमचे बाबा लोक असे टोपीवाले बाबा बघतात ना, ते लगेच सांगतात कुठं माहेर शिराय पोरण, काय संस्कार आहे तू, काय वयन शे हो, डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. म्हणजे डोक्यावरचा पदर फक्त 100 रुपयाचा, पर तुमच्या बापाची 1 करोड रुपयाची इज्जत वाढवतो. म्हणून डोक्यावर पदर घेत जा माया. आणि या विषयावर मी यावर्षी ठरवलंय, मी बोलतोय डोक्यावर पदर का घेतला पाहिजे तुम्हाला सांगतो. आपल्या भारत देशाची ही संस्कृती आणि खास करून महाराष्ट्राची, महाराष्ट्रामध्ये पण आपल्या काना देशाची अशी संस्कृती आहे, आपल्यापेक्षा मोठं जरी कोणी दिसलं ना, डोक्यावरचा पदर पडलेला असला ना, तरी बाई डोक्यावर पदर टाकायची अगोदर. अजूनही खेड्यांमध्ये आहे ते वातावरण नाही का? नाही बाई, माझा गावातला मोठा माणूस आहे, त्या माणसाच्या समोर जर पदर घेतला नाही तर माणूस माझ्या आईबापांच्या संस्कारांना नावं ठेवेल. म्हणून बाई पदर घ्यायची. अजून सांगतो, पदर घेणं काही वाईट नाही आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती झाल्या महिला, काय नाव होतं? प्रतिभाताई. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, राष्ट्राच्या पती झाल्या, पण एखादा फोटो दाखवा मायचा बिनपदराचा, आहे का? एकही फोटोमध्ये डोक्यावरचा पदर पडलेला नाही राष्ट्रपती झाल्यावर. बाई राष्ट्रपती होईगी तरी डोक्यावर तीन पदर पोटदिन आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जाऊ आणि पोलो तीर पाकोशील. ओ संगू काकू तू पदरले, ओ माय तू बचत गटनी मिटिंगले जा, तू खिचडी वाटस ओ बहीण. आपली संस्कृती आ, डोक्यावर पदर घेतला पाहिजे, बरोबर आहे का नाही? तुम्ही लग्नांमध्ये जातात, लग्नांमध्ये जातात तुम्ही 10-10, 20-20 हजार रुपयाच्या साड्या नेसतात. पैशावाल्याची बायको असेल ना, 5-7-10 हजार रुपयाची सहज साडी नेसते. गरीबातली गरीब बाई असेल ना, ती सुद्धा 2 हजार रुपयाची साडी नेसते लग्नामध्ये, बरोबर आहे ना माय हो? 2 हजार रुपयाची साडी गरीब मग गरीब बाई नेसस आणलं गिन माग्यात का त्या पोलो तिरपा कोशिले तीस आणि 75 न फडक गुंडाय गुंडाय फिरतीस येड्या बानड सुरू द्या. एवढी मागडी साडी घेतात मग तोच पदर डोक्यावर टाकायचा ना? तो पलो तिरपा कोशिले 75 न फडक गुंडायले येडी अक्का. एवढी मागडी साडी मस्त डोक्यावर पदर टाकायचा, वजनात जायचं. आणि बरं का बरं पदर लेत नाही नारायण बाबा बाई, फक्त 10 रुपयानं तो फुले लायल रातीतला करता 1000 रुपयानं पदर डोक्यावर टाकत नाही. मग हुशार म्हणशात काय बहिणले? जगाचा मालक सुद्धा डोक्यावर पदर घेतो. जर स्त्रीरूपात जायचं असेल, चोखोबाच्या बहिणीचं बाळ बहिणीच्या रूपात जायचं होतं चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करायला, तर माझा जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला होता. 9 वार साडीपरी दान केली होती, डोक्यावरचा पदर पडू देत नाही माझा जगाचा मालक मालक विटेवरचा मालक. हां, भगवंत सुद्धा नियमाचं पालन करतो जर स्त्रीरूपात जायचं असेल तर. मग आपण स्त्रीरूपातच आहोत तर आपण किती नियम पाळला पाहिजे, बरोबर आहे की नाही? बरं पलोली आम्हा काही नुकसान आहे का? आपू नवीन एक वस्त्र येईल बाबा, ते अजून खेळास मग घुसेल नाही, ते सिटीस ना कोपरा कोपरा असले शेते. अजून एक नवीन वस्त्र येईल बाबा, हाते ना म्हातार असले अजिबात आवडत नाही, पण आते नाविला जे सहन करणं पडत ते गाऊन, त्या गाऊननी इथला सत्यानाश करेल छे ना बाप बापा, भयान सत्यानाश करेल. बरं माल सांगा, साडीवर जेवढी बाई सुंदर ती कस, तेवढी गाऊनवर ती कस का बहिणी होऊन? तुम्ही तुमल्या आरसामात कस जा, गाऊन घालू नका असं मी म्हणणार नाही. तुम्ही म्हणे माया आहेत म्हणे बहिणी आहेत, गाऊन घालू नका असं म्हणणार नाही. जर शरीराला काहीतरी व्याधी आहे, काही त्रास आहे, तर नक्कीच घातला पाहिजे, मी विरोध करणार नाही. शरीराला काहीतरी त्रास आहे म्हणशीन तुम्ही गाऊन घाला, बिलकुल विरोध नाही, पण बिनकाम ना नका घालत जाऊ. आणि समजा सवय पडीत जायला बघ गाऊन घाला नाही, रातपाट ना आपलं आपलं गाऊन घालून आपलं आपलं घर माग पडी राहू बहिणी सर, बाकीन्या बाया गाऊन घाली ना आखा गाव मग पिरी येतीस. आणि त्या गाऊन घालेलो का बाई चांगली दिकस का? आपण पहिले बाजरीवर ना चिडावडो आला नाही, लाकडी गाठ देऊत का? ते गाऊन घालेलो तशा दिखती बाया, ते का माप मारास का? आडून दुडून सत्यानाच राहतो. मग
साडीवर जेवढी बाई सुंदर दिसते तेवढी ते गाऊन पाहूनवर नाही दिसत. म्हणून आपण आपल्या हिंदू धर्माचं नियमाचं पालन करायचं, मस्त साडी परिधान करायची, वजनात कंपडाला कुंकू लावायचा आणि मग आपल्या नित्यनियमाला सुरुवात करायची, नाही का? राजानं सांगितलं तू राणी या, तुला एवढा सहज निघता येणार नाही, मग तुला घुंगट घ्यावा लागेल. पर घुंगट घ्यायचं ना पद्धत जरा जास्तीची झाली. घुंगट एवढा घ्यायला पाहिजे पण इतका घ्यायला की पुढचं काहीच दिसत नव्हतं. आता कुंभमेळ्यामध्ये राणी गेली, साधू संतांचं दर्शन घ्यायचं होतं पण साधू संतांचं दर्शनच झालं नाही. घरी आल्या राणी रडायला लागल्या आणि भगवंताच्या दरबारात रडायला लागल्या, सांगायला लागल्या देवा एवढी मर्यादा, एवढी मर्यादा, राजाची राणी म्हणून एवढी मर्यादा, अरे साधू संतांचं दर्शन घेता आलं नाही. देवा ऐक ना, मला गरीब परिवारात जन्माला घाल पण साधू संतांची सेवा होऊ दे रे पुढच्या जन्मात. त्या राणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं भिल्ल समाजामध्ये शबरीला जन्माला घातलं आणि शबरी पुढे जाऊन शबर राजाच्या पोटी जन्माला आली. आणि शबर राजाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर शबरीचं लग्न ठरलं. 9 वर्षाच्या वयात शबरीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्याच्या नंतर बकरं बांधलेले होते पंगत द्यायला. शबरीनं विचारलं बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले बेटा, तुझं लग्नाची पंगत द्यायची ना. म्हणून शबरी म्हणते जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. शबरीनं तिथून पोळ काढली, कसा तरी जीव वाचवायचा म्हणून लग्न करायचं नाही, एवढे जनावरं मारायचे नाही. हो जनावरं मारले नाही पाहिजे, जनावरं खाल्ली नाही पाहिजे, हे कोणाला कळलं बहिणी हो? कोणले समज नाही शबरीले. शबरी जात नाही कोण होती मला जातपात सांगा ना, अजिबात आवडत नाही पण तुम्हाला परिचयासाठी सांगणं पड राय ना. मटण मासा खाऊ नाही कोणले समज ना येणारा सांगतो मालकान ठेसा काळ्या टाकाशिवाय ठेसा संवाद देत नाही. फाशिले मरजाय, फाशिले मरजाय रे आप्पा, हो ठेसा मा काळ्या. जात तुमची किती मोठी आहे त्याच्यापेक्षा आमच्या वारकरी संप्रदायामध्ये गड्यात माड असेल तर तो मोठ्या जातीचा आहे. माझा वारकरी संप्रदाय जातीपतीला मानत नाही कारण आमचे तुकोबरायांचं प्रमाण आहे. अभक्त ब्राह्मण, अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड, काय त्याची टिंबटिंब प्रसवली. शिवी दिलेली आहे तुकोबरायांनी, मला तो अधिकार नाही म्हणून मी तेवढं टाळलेलं आहे, तेवढं टाळलेलं आहे. पण सांभार असेल आणि तो जर वैष्णव असेल तर त्याच्या मायला संत धन्यता देतात. म्हणून काय करायचं माहिती आहे का, जीवन जगत असताना आपल्या हातून कोणाचं वाईट झालं नाही पाहिजे, कोणाची हत्या झाली नाही पाहिजे, मग आपला जन्म सफल झाला समजायचं. पण तुम्ही जर का आजही काही काही लोक म्हणतात महाराज त्या मला खावं वाटतं व प्यावं वाटतं दादा, ते पण कोणाचं तरी लेकरू आहे ना, त्याला खावं वाटतं प्यावं वाटतंय तुम्हाला. बरं मला सांगा तुमच्या लेकराला जर का बाजूच्या बाईने कानाखाली वाजवली तुमच्या लेकराला मारलेलं तुम्ही सहन करत नाही, दुसऱ्याचं पिलू कापून खातात, तुमच्या अंगी दया आहे का? आहे का दया? अरे जातीची भिलीन आपल्याला संदेश देऊन गेली. मांस मच्छी खाना गलत बात आहे. शबरी मातेनं सांगितलं हे असं चुकीचं आहे म्हणून शबरी माता म्हणते मला लग्नच करायचं नाही, लग्नच करायचं नाही. शबरी मातेनं पळ काढली, जाऊन अरण्यात राहायला लागली मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ. कथा बघतो मला माहिती आहे. मातंग ऋषींनी विचारलं बेटा कोण आहे, म्हणले मी शबरी, कुठं आलीस? वृत्तांत सगळा सांगितला शबरीला, शबरीने सगळा वृत्तांत सांगितल्याच्या नंतर मातंग ऋषी म्हणतात बेटा काय हरकत नाही, तू आमच्याजवळ राहितच. राहायला लागली बरेच दिवसाच्या नंतर मातंग ऋषींना वाटलं आता मला जगाचा शेवटचा निरोप घ्यायचा. शबरीच्याकडे गेले, शबरीला सांगितलं बेटा अब मुझे जाना पडेगा. शबरी रडायला लागली बाबा कुठं चाललात? बेटा आता मला निघावं लागेल, मला जायची वेळ झालेली आहे. शबरी म्हणत होती बाबा एवढ्या अरण्यामध्ये एकटी राहत होती फक्त तुमच्या भरोश्यावर आणि तुम्ही मला सोडून जाशाल, मी कोणाच्या भरोश्यावर इथं थांबायचं? तेव्हा मातंग ऋषींनी सांगितलं बेटा काळजी करू नको, अंतकरणापासून फक्त नामचिंतन करत राहा, जगाचा मालक तुला भेटायला येईल. गुरुजींनी सांगितलं तेव्हापासून शबरीने नामचिंतन करायला सुरुवात केली. एवढं नामचिंतन, एवढं नामचिंतन, अंतकरणापासून नामचिंतन केलं म्हणून जगाचा मालक शबरी मातेला 80 ते 82 वर्षाची झाल्याच्या नंतर जगाचा मालक भेटायला आला. हो म्हणजे ही ताकद कशामुळे हो? शबरीला भगवंत भेटला. भगवंत भेटण्यासाठी शबरीने काय केलं? गुरुजींनी सांगितलेलं नित्यनेम केलेला. गुरुजींनी काय सांगितलं? बेटा भगवंताचं नामचिंतन करायचे. आणि शबरीने फक्त नामचिंतन केलं आणि शबरी फक्त वाट बघत होती. हे कब मेरे राम जी का बन होगा, Oh,
का दर्शन होगा शबरी के कुटिया में मैं जाऊंगी कलिया चुन लाऊंगी अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी फूलों की थाली में चंदन होगा शबरी के कुलिया का पावन होगा वाट बघत होती शबरी माता आणि माझा जगाचा मालक येऊन भेटतोय दादा याच्यासाठी फक्त अंतकरणापासून रात्रंदिवस नामचिंतन आणि नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताच्या जवळ जायचा एक पर्याय म्हणून नाथ बाबा सुरुवातीला सांगतात भगवंताच्या जवळ जायचा पर्याय ताणून खेचून पहिल्या चरणावर आणलोय आणि वाजले 7:30 आपला कीर्तनाचा टायमिंग होता 5 ते 7 पण कार्यक्रम लेट चालू झाला 6:00 7 ते 8 कार्यक्रम म्हणजे 7:30 झाले तुमचे आता महाकडे राहिलं 1/2 तास तुम्ही सांगशाल तर 15-20 मिनिटं बोलतो तुम्ही म्हणसान महाराज आवरा तुम्ही लगेच आवरली सो काय करू तुमच्यावर आहे काय करायचं हा चालू देऊ अजून हा सर पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का नारायण बाबा इथं बसलेले बरेच शेतकरी लोक असतील बरोबर आहे ना तुम्ही जर शेतात मजूर लावलं कामासाठी समजा निदानसाठी मजूर लई घ्या तुम्ही आणि संध्याकाळ वेगळी 5 वाजे घेतेस ना सुटाणा टाईम वगैरे आणि थोडंफार वावर राहायचं आले बा मग तुम्ही काय सांगतेस ते असले वो वाढदे वो जेव येईन ते देवायचं येईन वो वाढदे उपा तसं तुमची तयारी असा ना आपा कुठे आहेत काय हरकत नाही तुम्ही ऐकायला तयार आहेत तर मला सांगायला काही अडचण नाही आहे विठ्ठल विठ्ठल आवडे देवासी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस पहिला प्रकार सांगितला जर भगवंताला आवडणारे प्रकार तुम्हाला करायचे असतील तर पहिला प्रकार रात्रंदिवस नामचिंतन साधकांनी सांगितलं नाथ बाबा तुम्ही म्हणसान तसं आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू मग तेवढ्यावर भगवंत खुश होईल का देवाला तेवढंच आवडतं का नाथ बाबा सांगतात अरे ही तर सुरुवात आहे बापा देवाच्या जवळ जाण्यासाठी अजून दुसरा पर्याय आहे मग तो आमचे महाराज उत्तर अर्धामध्ये म्हणून गेले नाही का तुळशी माळ गडा गोपी चंदन टिळा देवाला अजून काय आवडतं नुसतं नामचिंतन केलेलं आवडतं का नाही मग तुळशी माळ गडा गड्यामध्ये तुळशी माळ घालायची आणि गोपी चंदन टिळा लावायचा हे देवाला आवडतं मग साधकांचा प्रश्न काहो महाराज तुळशी माळच का घालायला सांगतात मग जर तुळशी माळ ऐवजी आम्ही जर का सोन्याची चेन घातली किंवा मग मंगलपोत बनवून घातली तर चालणार नाही का देवाला सोनं नाना अजिबात आवडत नाही हा सोनं घालून देव प्रसन्न होत नाही तुम्ही माझ्या हाताकडे अजिबात बघू नका डुप्लिकेट येत मग लोक आहेत ना बापरे लोकेशनी मानसिकता अशी तयार राहस ना कीर्तनकार काय बोलस मग पहिले त्यांकडे देखतस त्या यांना काय शेबू असं तुम्हाला सांगतो देवाला सोनं नाना आवडत नाही अजून सांगू का गड्यात जर तुळशी माळ असेल ना एकटी बाई जरी प्रवास करत असेल स्टँडला उभी असेल गड्यात जर माड असेल ना तर आमच्या महाराज मंडळीने कोणी वारकऱ्यानं बघितलं तर सहज सांगेल ताई कुठं जायचंय तुम्हाला देऊ का सोडून अरे बाई माडकरी दिसते राव महाराज दिसते बरोबर आहे का नाही पण त्याच जागेवर अंधार झालेला आहे गड्यामध्ये 2-4 तोडाचं सोन्याची चेन वगैरे आहे तुम्हाला अंगूर 2-4 तोडा सोनशे आणि गाडी सुटी जायली ST 9 नंतर आहे आणि स्टँडवर एकल्या उभ्या आहेत बहिणीवर कसं वातावरण राहील सोनं ते जाईज माय पण अवजर पोटमात चाकू घालीन माठ टाकीन म्हणजे सोनं कुठंतरी जीव घेऊ शकतं पण ही माळ आपल्याला तारते सोनं मारू शकतं पण माळ आपल्याला तारण्याची ताकद ठेवते थोडक्यात देवाला तुळशी काय इतकी प्रिय देवाला तुळशीच का आवडते सोनं नाना का आवडत नाही
देवाला तुळशी एवढ्यासाठी आवडते लक्षपूर्वक ऐका. तुळशी किती आवडते, आवडण्याचं काय कारण आहे तुम्हाला सांगेल. तुळशी किती प्रिय आहे देवासाठी ऐका. एका ठिकाणी देवाच्या 16,108 बायकांमधल्या पटराणे 8 आहेत आणि त्याच्यातली एक पहिल्या ज्या महत्त्वाच्या 8 पत्नी आहेत त्याच्यातली एक सत्यभामा. सत्यभामा सुंदर होती दिसायला आणि सत्यभामा सुंदर होती तिला जरा वेगळा स्वाभिमान होता की मी देवाची लाडकी आहे, मी लई सुंदर आहे. आता नारद महर्षींचा स्वभाव कळलाव नाही. नारद महर्षी गेले आणि सत्यभामा आईकडे गेल्याच्या नंतर सांगितलं, आई साहेब तुम्ही लई सुंदर दिसतात म्हणून तुम्हाला जगाचा मालकपती म्हणून भेटले आहेत. म्हणे हो. तुम्ही सुंदर आहात म्हणून जगाचा मालक तुम्हाला पती म्हणून लाभले आहेत. म्हणे हो. सत्यभामा आईनं सहजच विचारलं नारद महर्षींना, महर्षी मी एवढी सुंदर आहे म्हणून जगाचा पती मला, जगाचा मालक मला पती म्हणून भेटला, पण पुढच्या जन्मामध्ये योच पती भेटला पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल. नारद महर्षींनी सांगितलं, जरी योच पती पुढच्या जन्मात पाहिजे असतील तर या जन्मामध्ये पती दान करावा लागेल. पती दान करावा लागेल. म्हणे हो. मग कोणले दान करा ना? म्हणे साधू संतसले. मग साधू संत कधी देखा जावा ना? तुम्ही भीते संतश आहेत ना? म्हणे मग तुमलेच दान कर देस म्हणे. आता सत्यभामा आईने नारद महर्षींना भगवंत दान दिले, कृष्ण भगवंत. जेव्हा भगवंत सत्यभामाच्या महालाकडे जात होते तेव्हा नारद महर्षींनी हात धरला, देवाला सांगितलं, देवा कुठं चाललात? म्हणले काय नाही, सत्यभामेकडे जातोय. तिकडे जायचा तुमचा अधिकार नाही. म्हणे काय? तुमच्या पत्नीनं तुम्हाला मला दान दिलेला, आता माझा तुमच्यावर अधिकार आहे, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल, तुम्ही तुमच्या पत्नींसोबत राहू शकत नाही. देवले खेळ खेळायचाच होता तो. देव म्हणे चालेल भाऊ, तुझ्यात आलायचा शेतात आईसू म्हणे मी. पण जेव्हा देवाचा हात धरला नारद महर्षींनी तेव्हा 16,108 बायकांमधनं 16,106 बायका बाहेर निघाल्या आणि सत्यभामावर रागवायला लागल्या. का ग, तुझा एकटीचा पती आहे का? तुझा एकटीचा नवरा होता, तू दान करून दिला आम्हाला, विचारलं का? सत्यभामा लागली ना घाबरले. या 16,106 शेतीस म्हणे येशनी जर ठरावं ती एक बुकामा मुक कर देतील म्हणे मला. मग आता काय करायचं? 16,106 बायका रागवत होत्या. सत्यभाम्यानं पुन्हा नारद महर्षींना सांगितलं, महर्षी माझ्याकडनं तर भावनेच्या भरात तुम्हाला शब्द दिला गेला, पण सगळ्या बायका त्या देवाच्या माझ्यावर रागवत आहे. एक काम करा ना, देव मला रिटर्न घ्यायचा आहे, देव माझा मला द्या ना. नारद महर्षींनी सांगितलं, दान केलेलं परत भेटत नाही, आणि जर तुम्हाला केलेलं दान मागायचं असेल तर त्याच्यासाठी ज्याला दान केलंय त्याला अगोदर विचारलं पाहिजे की दादा आम्हाला दान रिटर्न घ्यायचं, त्या दानाच्या मोबदल्यामध्ये तू मागशील ते दान द्यायला तयार आहे तर तुम्हाला हे दान रिटर्न भेटू शकतं. म्हणे नारद महर्षी मागा ना काय मागायचं असेल, पण मला देव परत द्या. नारद महर्षींनी सांगितलं, मला काय नको, मला देवाच्या वजना इतकं, देवाच्या वजना इतकं सोनं पाहिजे. म्हणलं 16,108 बायकांचं सोनं ठेवलेलं, 16,108 बायकांचं सोनं ठेवलेलं, 16,106 बायका रागवत होत्या. दान करणारी सातवी आणि आठवी रुक्मिणी तुलसीवनात नामचिंतन करत होत. ही काय घडलं इकडे ते माहीतच नाही. आता देव जर परत घ्यायचा असेल तर देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. 16,108 बायकांनी सगळं सोनं काढून दिलं, देवाला तराजूमध्ये ठेवलं, एकाकडे देव बसलेत आणि ज्या बाजूनं शालिग्राम ठेवला जातो त्या बाजूनं सगळं 16,108 बायकांचं सोनं ठेवलं. आता तुम्ही म्हणसान महाराज, 16,108 बायकांचं सोनं किती असन? एक बाई पण 2 तोया, 4 तोया, 10 तोया होई, कितलं सोनं होई? तिथल्यावर देव उचलाय जाय का? त्या काय साधारण बाया होत्यात का? देवण्या बायका होत्यात त्या. हा, त्या काय आपल्यासारखा साधारण माणूसनी बाया होत्यात का? का हो काका, साधारण होत्यात का त्या बाया? देवण्या बायका होत्यात, तीच ना, पण सोनं कमी राहीन का? अरे तो दान करताना मित्राला जर सोन्याची नगरी दान करतोय त्याच्याकडे सोनं कमी असन का? त्याच्या बायकांकडे सोनं कमी असन का? हां, आपला पण काहीच राहत नाही, पण आपण आवरावतच नाही. हो, एक जुना कीर्तनकार आहेत, आमना खानदेश ना, म्हणजे आपला खानदेश ना बाबा. त्या नेहमी सांगेत विनोदमा, फक्त कोणी अंगोर वळण नाही ते, कारण कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याची दुकान असते. एखादा म्हणत महाराज बोलतो बेकार बोली घ्या भाऊ, असं काय कोणी म्हणलेलं आहे लिहा नाही आमना विनोदमा बोलणार रास. सर्वांना पायपडी सांगत उजी होय ना संसारी माणूस, पण काय रास नारायण बाबा, बिग 2 बिघा वावर रास, 2 भांड्या बोळ्या 2 बैले राहतस, गाळाना चाके दुसरा ना मांगेल राहतस, 2 शेंबड्या पुढे एक चिपटी बायको, यांवर काहीच राहत नाही, पण आपण आवराव तसंच नाही. देवण्या बायका वाजत्या,
त्यांच्याकडे सोनं कमी असन का? हा, 16,108 बायकांचं सोनं ठेवलं तरी देव उचलला जात नाही. एका दासीनं जाऊन रुक्मिणी साहेबांना सांगितलं, आई साहेब, सत्यभामाईने देवाला दान केलं होतं, दा देव परत घ्यायचे आहेत, पण नारद महर्षींचं म्हणणं आहे जर देव परत घ्यायचे असतील तर देवाच्या वजना इतकं मला सोनं पाहिजे. रुक्मिणी आई साहेब तुलसीवनात बसल्या होत्या, तुलसीवनातून उठून आल्या, पण तिकडनं येताना एक तुलसी पत्र घेऊन आल्या. सगळं 16,108 बायकांचं सोनं बाजूला सारलं, बाजूला केलं, आणि त्या तराजू मध्ये शालिग्रामच्या जागेवर, सोन्याच्या जागेवर फक्त एक तुलसी पत्र ठेवलं, आणि एका तुलसी पत्रानं माझा जगाचा मालक उचलला गेला. किती प्रिय, किती प्रिय तुलसी आ. मग मला सांगा, जर आपण गळ्यात तुलसी माळ धारण केली तर देवाची किती लाडके होऊ आपण? किती लाडके तुम्हाला सांगतो, गळ्यात जर माळ असली ना, ज्या माणसाच्या, ज्या बाईच्या गळ्यात माळ आहे, सकाळी आंघोळ करतो ना, तर ती आंघोळ साधारण नाही, 108 तीर्थांची आंघोळ होते ज्याच्या गळ्यात माळ आहे. म्हणून गळ्यात माळ घातली पाहिजे. हां, आणि ज्या व्यक्तीने गळ्यात माळ घातली, स्त्री असो अथवा पुरुष, ज्या व्यक्तीनं माळ घातली त्याला घ्यायला देवाचे दूतच येतात, खात्रीनं सांगतो. गळ्यात माळ असली पाहिजे हो, बाकीनाचने जर नियमनं उल्लंघन करत त्यासनं प्रायश्चित बी त्यासले भेटस. जर माळ घातल्यावर नियमाचं उल्लंघन केलं तर त्याचंही प्रायश्चित त्यांना भेटतं. पण तुम्हाला सांगेल, नियमाचं उल्लंघन केलं नाही, गळ्यात माळ घातली, नियमाचं पालन केलं तर नक्कीच भगवंताची प्राप्ती होते. आणि भगवंताला आवडणारा प्रकार म्हणजे तुलसी माळ गळा, गोपीचंदन टिळा. आणि मग अजून काय आवडतं? हृदयी कळवडा. साधकांनी प्रश्न केला, ठीक आहे आम्ही गळ्यात तुलसी माळ धारण करू, गोपीचंदन टिळा लावू, मग देवाला तेवढंच आवडतं का हो? नाथ बाबा सांगतात, भैया अजून पुढे ऐका, पुढे ऐका, अजून पुढचा नेम मारा. साध्या सोप्या भाषेमध्ये मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला. आता वाजलेत 8:15, मतलब 7:45 झालेले आहेत, 15 मिनटं तुमचे शिल्लक आहे, 15 मिनटात सेवेला पूर्णविराम असेल. पण आता तुम्हाला मी सांगितलं देवाला आवडणारा प्रकार हा परमार्थातला, अजून एक प्रकार वेगळा सांगणार आहे, तो पण परमार्थामधलाच आहे. पण आता तुम्हाला जो सांगणार आहे तो आता पहिल्या नियमाचं पालन करावं लागेल. पहिल्या नियमाचं पालन म्हणजे पहिला जो आवडता प्रकार होता देवाचा, तो म्हणजे रात्रंदिवस नामचिंतन. आता रात्रंदिवस नामचिंतन करणं काही शक्य होत नाही. काही काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही कीर्तन करतात तुम्ही ठीक आहे, तुम्ही काकडा करतात महाराज लोक, नाही का तुम्ही हरिपाठ करतात, तुम्ही तुमचं नित्यनेम होऊन जातं, आम्ही तुम्हाला माईक रिकामा शेत का? बाकीच्या लोकांचा प्रश्न असतो. बरं मला सांगा, जर तुम्ही शेतात काम करत असाल तर हाताला काम आहे, तोंडाला काय काम आहे? कामात काम काही म्हणा, राम राम, बरोबर आहे ना? काम करत असताना तोंडाला काय काम आहे तुम्हाला सांग का? शरीरातला प्रत्येक अवयवाला काम लावलेलं आहे. आपल्या संतांनी आपल्याला सांगितलंय काय? गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. ओ येई येई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, दूडे तुम्ही ग्यारे सुख पा विठोबाचे मुख. म्हणजे अवयवाला, प्रत्येक अवयवाला काम लावलेला आहे, पण आपण काय ना उलट करून ठेवलेलं आहे सगळं. आपण जन्माला आलो तर भगवंताच्या प्राप्तीसाठी चालू आहे. मग आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही नित्य नाम चिंतन करा, तुम्ही म्हणसान महाराज आम्ही कामधंदा करतो, आम्हाला रिकामी कामं करायला वेळ नाही. खरं तर आपण रिकामी कामं करतोय, जे खरं काम आहे त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. खरं काम ते पण आमचे संत सांगतात काय? हे येईन मी जन्म याजसाठी देवा,
पडलाय आपल्याला. ज्या कामासाठी आलो त्या कामाचा विसर पडलाय. फॉर एक्झाम्पल, आता रक्षाबंधन होतं, काही काही भाऊ बहिणींना घ्यायला गेले, घरून निघाले बहिणींना घेण्यासाठी. इकडनं रस्त्यात किती नातेवाईक भेटले त्यांच्याकडे चहा नाश्ता जरूर करा, पण तुम्ही घरून निघाला होतात बहिणीच्या घरी जाण्यासाठी. जोपर्यंत बहिणीला भेटून येत नाही किंवा बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही आहे. तुम्ही घरून ज्या कामासाठी निघाले ते कामच झालं नाही, मध्ये कितीही कामं केले तरी काही कामाचं नाही. तसं भगवंतानं तुम्हा आपल्याला पाठवलंय भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, आणि आपण ते खरं काम विसरलो आणि नको त्या कामांमध्ये वेळ खर्च करायला लागलो, म्हणजे आपलं येणं वाया जातंय. मग संसार करायचा नाही का महाराज आम्ही? हो करायचा ना, संसारी असावे. संसार करू नका असं संत सांगत नाही, जरूर करायला पाहिजे, पण त्याला लिमिट ठेवा, त्याला प्रमाण ठेवा. तुम्ही माणसान कसं प्रमाण ठेवायचं? आपण शेतात जातो ना, शेतात जाताना शिदोरी बांधतो आपण. शिदोरी शिदोरी बांधताना भाकर किती बांधता माया हो तुम्ही? तुमच्याकडे शिदोरीच म्हणतात ना, कामाला जातात तर ते बांधतात, त्याला शिदोरीच म्हणतात ना. काय म्हणतात? डब्बा. डब्बा का? हा मग डब्बा बांधतस, त्या डब्बा मा कितल्या भाकरी बांधतस तुम्ही? जाण द्या ना बजेट प्रमाणे. अर्धी, तीन चतकोर, एक, दीड, नाही का? जर तुम्ही भाकर बांधताय डब्यामध्ये, एक डब्बा जर भाकर डब्यामध्ये भाकर जर एक बांधली, चटणी कितली बांधतस मग? अडीच किलो. हा एक भाकर, चटणी खूप झाली तर दीड चम्मच, बरोबर आहे ना? चम्मच, दीड चम्मच, दोन चम्मच, जास्त तिखट खाणार असेल तर. दोन चम्मचच्या वरती तुम्ही तिखट बांधत नाही. भाकर किती आहे पण चटणी फक्त दोन चम्मच आहे. याच्यातून आपल्याला काय शिकायचंय? संसार करू नका असं नाही, संसार करा, पण संसार किती करा? जितकं तुम्ही डब्यामध्ये चटणी बांधता तेवढा संसार करा, आणि भाकर जेवढी बांधता तेवढा परमार्थ करा, म्हणजे जीवन सक्सेस आहे. जगायच्या सोप्या सोप्या पद्धतीत आपल्या लक्षात आल्या पाहिजे. पण आता तुम्हाला पहिल्या नियमाचं पालन करायचं, ते म्हणजे हातानं टाळी मुखाने नामचिंतन. हरी विठोबा रघुमा, जय 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 जय